दरोडा विरोधी पथकाचे लोक अँटी चेन स्नॅचिंग साठी पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमी मिळाली की फोक्स वॅगन शोरूम आहे हिंजेवडीच्या आधीमध्ये बीयू भंडारी फोक्स वॅगन शोरूम, त्या ठिकाणी एक इसम शस्त्र विकण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाली. त्यावरून पोलिसांनी 25 तारखेला सायंकाळी ट्रॅप लावला आणि त्यांना जो संशयित इसम येणार होता अशी बातमी होती तो त्यांच्या निदर्शनास आला. त्याला त्यांनी ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली आणि त्याच्या अंग झडती घेतली. तेव्हा त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 राऊंड मिळाले. त्यानंतर त्याच्यावर आर्म्स ऍक्टप्रमाणे हिंजेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आली आणि त्या तपासामध्ये इतर अजून 8 हत्यारं आणि 9 राऊंड असे टोटल 11 राऊंड असे टोटल 9 पिस्तल आणि 13 राऊंड पोलिसांनी जप्त केलेले आहे. हे राऊंड वेगवेगळ्या लोकांना यांनी विकलेले आहेत हे हत्यारं आणि राऊंड, आणि त्या इतर 4 आरोपींना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. असे टोटल 5 आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेली आहे. जो पहिला आरोपी आहे तो आहे अमोल सूर्यभान लेंडवे, हा मुख्य आरोपी आहे. नंतर त्याच्या सांगण्यावरून दुसरा आरोपी तुषार राजाराम सोनकर, तिसरा आरोपी सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे आणि चौथा आरोपी अक्षय उर्फ सागर अरुण टिळेकर आणि 5वा आरोपी सोमनाथ कैलास चव्हाण.